एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक जांभळाचं झाड होतं. झाडाशेजारी नदी होती. त्या नदीमध्ये मगर राहत होता आणि त्या झाडावरती एक माकड राहत होता. त्या दोघांची खूप मैत्री होती. माकड त्याला जांभळ देत. मगर खूप खुश होत. काही जांभळ आपल्या मगरमेलासाठी घरी घेऊन जात असे. एके दिवशी मगरीन त्याला म्हणाली, जांभळ तुम्हाला देतं कोण? त्यावर मगर म्हणाला, हे जांभळ माझा मित्र माकड मला देतो. माकड, अरे बापरे, हे जांभळ इतके गोड आहे, तर माकडाचं काळीच किती गोड असेल बरं. मगरींनी लालचानी ती म्हणाली, मला त्या माकडाचं काळीच खायचंय. मगर म्हणाला, तो माझा मित्र आहे, मी त्याच्याशी असा दगा नाही करू शकत. मगरी रुथून बसली. मगराला काय करावे काही कळलं. तो ते तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, ठीक आहे, मी त्या मगर माकडाला आणतो. मगर गेला पण त्याला वाटत होते आपण असा आपल्या मित्राशी दगा नको करायला. माकडाकडे गेला, त्याला म्हणाला, मित्रा, तू माझ्या मगरींसाठी रोजच गोड गोड जांभळं देतो. आज मी तुला आमच्या घरी जेवायला बोलवलं आहे, तू येशील ना? माकड खूप खुश झाला. तो म्हणाला, हा मित्र मी नक्की येईन, पण मी येणार कसं? तुझं घर तर नदीच्या त्या टोकाला आहे. मगर माकडाला म्हणाला, तू चिंता करू नकोस, तू माझ्या पाठीवर स्वार हो, मी तुला घेऊन जातो. थोडे लांब गेल्यानंतर मगर माकडाला म्हणाला, मित्रा, जेवायचं तर ठीक आहे, पण माझ्या मगरिणीला तुझं काहीच खायचं आहे. माकडा तो धक्काच असला, बाबू, याने माझ्याशी असं जगा कसा केला? त्याला म्हणाला, मित्रा, मला आधी सांगायचं होतं, माझं काहीच तर झाडावरती राहिलं. चला तर आपल्याला परत जावं लागेल. ते दोघं परत गेले. परत गेल्यानंतर माकड सरकं झाडावर चढलं आणि त्याला म्हणाला, अरे मूर्खा, तुला लाज वाटली नाही का आपली मित्राची असा दगा करताना? जा आता, आजपासून आपली मैत्री ही तुटली. ऐक, असं कोणी आपलं काहीच कधी आपल्या शरीराच्या बाहेर काढून ठेवू शकतं का? जा आता, पुन्हा मला कधीही तुझं तोंड दाखवू नको. लक्षात ठेवा मित्रांनो, नेहमी धैर्याने आणि चतुराईनेच मार्ग मिळतो.